तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। पहिलं पेट्रोल भरूया गाडीमध्ये, कारण जरा लांबचा पल्ला आहे। पेट्रोल भरू आणि मग भेटू। तर आज आपण चाललोय बेलापूरला ह्यासाठी चाललोय कारण आपलं बँकेत एक काम आहे, म्हणजे आपलं एटीएम कार्ड घ्यायचं बँकेतून। ते काम करून जायचं होतं, तर बोललो बेलापूर एवढा लांब चाललोच आहे तर एक मोठं ब्लॉग होऊन जाऊ दे। आणि त्यात मी जरा माईकचा जुगाड केला एक मोठं ब्लॉगिंगसाठी। मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो छोटासा मोठं ब्लॉगिंगचा पार्ट होता त्याच्यात आपला आवाज बरोबर नाही आला, त्यामुळे ह्या आता एक जुगाड गेला आहे। तर तो जुगाड टेस्टिंग पण होईल आपली, त्याची की बरोबर आपला व्हॉइस कॅप्चर होतो आहे की नाही, आणि मोठं ब्लॉग पण होईल। तर मागच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, कारण आपला पहिलाच ब्लॉग होता तो, मला वाटलं पण नव्हतं की त्याला एवढा चांगला प्रतिसाद द्याल तुम्ही, जे तुम्ही त्याच्याला त्या ब्लॉग बघून सजेशन दिले, जे कमेंट केले, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। जे सुरुवात तर मला मनासारखी झाली ब्लॉगिंगची या यूट्यूब चॅनलची, असंच प्रेम शेवटपर्यंत राहू दे। अरे यार, आज सिग्नल चालू आहे, निस्सं वैताग आला, तीन सिग्नल लागले। पहिला आपल्या गल्लीच्या इकडचा लागला तो, का मी थांबलो नाही। हा, बेलापूरला एकटा नाही चाललोय, माझ्याबरोबर एक मित्र पण आहे, पण तो पनवेलवरून येणार आहे, सो तो आपल्याला डायरेक्ट बेलापूरला भेटेल हायवेच्या इथे। आता भाऊ टायमावर आले पाहिजेत, भाऊंची सवय आहे लेट यायची। खूप दिवस भेटलो नव्हतो, खूप दिवस काय, खूप वर्ष झाले आम्ही दोघं भेटलो नाही। तर आता लॉकडाऊन आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं, त्यामुळे वर्ष होऊन गेलं असेल आम्ही भेटलो नाही दोघं। सिग्नल हे बघितलं ना की खूप भारी वाटतं, बायकर्स आयुष्यात पेट्रोलच्या काटा भंगण्यात जातो, फॅक्ट आहे। सकाळची मस्त थंडी पडते मुंबईत, आणि दुपारच्या या टायमिंगला असं बेकार गरम होता ना, हे काय वातावरणाचं काय चालू आहे काही समजत नाही। जाऊ मस्त हळूहळू, आपण जास्त काय घाई नाही आपल्याला एवढे। आता आपण मे बी इथेच बोलणं स्टॉप करू, तोपर्यंत तुम्ही टाइमलॅपची मजा घ्या। डायरेक्ट आपण जो मानकोर वाशी ब्रिज आहे त्या रोडला भेटू, कारण तो रोड मस्त असा, मला तर खूप आवडतो तो रोड, तर आपण त्याच रोडला भेटू डायरेक्ट। तोपर्यंत तुम्ही टाइमलॅपची मजा घ्या। तर हा जो समोरचा ब्रिज दिसतोय ना, तर हा ब्रिज संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे काळोखात बघायला मस्त असं भारी वाटत, कारण इथे जे लाइटिंग लावतात ना तिरंगा स्टाईलचे, एक नंबर वाटतं बघायला। संध्याकाळच्या वेळी बघायचं,
मे बी अपन आज ये लवकर काम हो जर लेट जाला थोड़ा तरी मे संध्या काळोख झाला तर आपण घेऊ आजच्या व्हिडिओ मध्ये नाही झालं तर आता तुम्ही बघितलं असाल एक नंबर असं वाटतं म्हणजे काय काय ठिकाणी मुंबई मध्ये असं डेव्हलपमेंट चांगले गेले आहेत ना ते युनिक आहेत जे तुम्हाला फक्त मुंबई मध्ये बघायला मिळतील चेंबूर आपल्याला चेंबूर थ्रू वाशीला जायचं आणि हे असे रस्ते जे मुंबईचं नाव खराब करतात हा आपला फेवरेट रोड मानकोर टू वाशीपर्यंत मस्त असा रोड आहे प्लेन रोड आहे रोडवरती अजिबात खड्डे वगैरे जास्त काही नाहीत मे बी या टायमिंगला आपल्याला या रोडला गर्दी ना भेटणार जास्त ट्रॅफिक ना भेटणार आणि या रोडला संध्याकाळच्या टायमिंगला तर मजबूत ट्रॅफिक असतं या रोडला आणि वाशी ब्रिजला सुद्धा हा इथून चालू झाला वाशी ब्रिज हा हा ड्यूक 200 तर बेलापूरला पोहोचलो आज सध्या आपण आणि हा मागे आहे बेलापूरचा जो मेन हायवे हा मागे डायरेक्ट मुंबईला जातो तर हा मित्र येणार होता आपल्याबरोबर त्याचा पण बँकेत काम आहे आणि त्यानंतर आम्हाला त्या एका ठिकाणी जायचं आहे ते तुम्ही व्लॉगमध्ये बघालच पुढे तर ते गर्दी नाही त्यामुळे मास्क मी खाली घेतला आहे तर त्याच्याबरोबर जायचं आहे तर तो भाई आताशी निघाला आहे घरातून मला बोललेला 12 वाजता घरातून निघतो आता 12:30 होऊन गेले काय बोलणार आता शी घरातून निघाला आहे आणि मला आपल्याला आता वाटच बघायला लागणार अजून काही ऑप्शनच नाही तर ते त्याची वाट बघत थांबलो आहे ते मागे आपली गाडी उभी केली आहे मला बोलला या सर्कलच्या इथे गाडी बसने येतो आणि त्यात गाडी घेऊन जायचं त्यामुळे त्याला अजून लेट होईल मला किती लेट होईल सांगता येत नाही त्यामुळे आता त्याची वाट बघितल्याशिवाय काही ऑप्शनच नाही आपल्याकडे पर्यंत घेऊया आपण टाइम लॅप्सची मजा जो पोरगा समोरून चालत येताना दिसतोय त्याला धरला पाहिजे आपण आपल्याला इथे जवळजवळ एका तासापेक्षा जास्त वेळ वाट बघायला लावली या माणसाने तर हा बघा आता आताशी आलाय काय एवढा वेळ वाट बघायला लावतोय का कोण अरे काय करू उठलोच 12 वाजता 12 वाजता मला बोलला 12 वाजता निघणार तू अरे काय अशा भाई मित्रांवरती कधी विश्वास ठेवायचा नाही आम्ही 12 वाजता निघणार तर ते 12 वाजता बोलले तर आपण स्वतः 1 वाजता निघायचं म्हणजे तो बरोबर टाइम होतो ते बरोबर आहे आणि तू लास्ट कॉल केलेला ना तेव्हा पण मी घरीच होतो बाय बघितलं कॉल करत होतो मला बोलतो मी निघालो आहे बस मध्ये बसलो इकडे बसलो तिकडे बसलो चला भेटू आपण आता बँकेत जायचं बँकेतून जायचं एका नवीन ठिकाणी
बघू ती जागा आपण. बँकेचं काम आमचं आताच झालं जस्ट. हे बँकवाले ना 5 मिनिटाचं काम असतं पण ते काम करायला ना 10-15 मिनिटं लावतात. तर ह्याचं पण 5 मिनिटाचं काम नव्हतं. किती दिवस लावले? अरे दिवस काय महिना बोल. अरे सारखे सारखे नाचवत बसतात. आता पण बरं झालं ते. नाहीतर मी केवायसी करायला टाकलेलं. मला बोललेले तुझं होईल केवायसी मंडेपर्यंत. म्हणजे मी फ्रायडेला टाकलेलं मंडे आणि शेवटी त्यांनी 31 डिसेंबरला माझा केला. त्याच्या आधी मी एकदा बँकेत येऊन गेलो तर त्या दिवशी मला बोलतात तुझं झालं. जे असे भाई येड्यात काढायला लागले त्यांचे कसे कस्टमर राहणार यांच्याकडे. मी तर काढतो इथून अकाउंट बंद करणार. मग काय काय घेणार? बघा जरा सेंट्रल बँकवाले कोण बघत असेल तर सुधरावा तुमची काय कस्टमरची काय सर्विस. हा अशाने कस्टमर राहणार ना तुमच्यामध्ये. मग काय खरंच जामच बेकार सर्विस आहे. हा ना हे पण कॉलेजमुळे अकाउंट काढलं म्हणून. नाहीतर आलो पण नसतो. तर आता आमचं काम तर झालंय. आता भूक लागली ना. मग काय असेल काहीतरी बघू. आता खाऊ काहीतरी त्यानंतर जिथे जायचं तिथे जाणार. सरप्राईज सरप्राईज. कारण आमच्यासाठी ती जागा म्हणजे मोठा सरप्राईज आहे. कारण आम्ही 3-4 वर्ष झाले मी नवी मुंबईला कॉलेजला येतो तरी आतापर्यंत एकदा पण त्या जागेवर गेलो नाही. फेमस जागा आहे. तर बघू आता काय खायला भेटतंय का खाण्याच्या शोधात. तर भरपूर शोधानंतर आम्हाला खायला काहीतरी भेटलं इथे. ही खाऊ गल्लीसारखीच दिसते. मागे पण भरपूर दुकानं आहेत आणि इथून पुढे पण भरपूर दुकानं आहेत. तर आता टेस्ट कशी असेल काय एवढा अंदाज नाही आम्हाला. पण चटणी तरी ठीक वाटली. जो हे स्टार्टर भेटला त्याच्याबरोबर चटणी जी भेटली ती ठीक वाटली. आता खाऊन झाल्यावरती बघू कशी कशी काय चव आहे ती सांगतो तुम्हाला. तर एवढा सुंदर असा रस्ता बघून आपण ज्या डेस्टिनेशनला आलो तर ते हे आहे पारसिक हिल. आणि इथे मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे रे? का मंदिर मी इथं पहिल्यांदा आलो आहे. इथे हरे कृष्ण लिहिलेलं आहे त्यामुळे बहुतेक कृष्णाचं मंदिर आहे. आणि असा ह्या साईडला असा मस्त असा व्ह्यू आहे. तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि हे जे मागे दिसतंय ऑरेंज कलरचं तर हे मागे मंदिर आहे. इथून व्ह्यू तर भेटतोय चांगला. पण हा असा व्ह्यू आहे ना तो कॅमेरामध्ये मजा नाही येणार बघायला. तो रिअलमध्ये येऊन बघण्यात मजा आहे. हा व्ह्यू बघायचा आहे. तर इथून तर एवढूसाच व्ह्यू आहे. इथे असा व्ह्यू आपल्याला भेटला नाही. बघू आपण या हिलवरती अजून कोणते पॉईंट्स आहेत का जिथून आपल्याला चांगला व्ह्यू कॅप्चर करता येईल. मंदिर तर बंदच आहे. चालवतो ना गाडी. पण इथे वरती चढण्यात जरा वेगळंच वाटतंय. आपण जास्त लांब नाही आहे. आपण आहे बेलापूरच्या सेंटरलाच. कारण हे जे हिल आहे ते रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. पण इथे असं वाटतंय की लांब आलं कुठेतरी बाहेर
गावच्या ठिकाणी आलो आहे, पण नाही आपण सिटीमध्येच आहे. तर बघू आता कुठे चांगला व्ह्यू भेटतो का आपल्याला. आपली गाडी बॅटरीचा प्रॉब्लेम झाला आहे तिचा, त्यामुळे किक मारून चालू करावी लागते. बघू याला किक मारता येते. आली आली पहिल्या किकला चालू झाली. हाय हाय पोरगा थोडा रायडर आहे म्हणणे. फिरून मला असं वाटतं आपल्याला चांगला व्ह्यू भेटलेला आहे. थोडं आता इथून वरती जाऊन बघू आपल्याला व्ह्यू भेटतो आहे काय. नाही भेटला तर ह्याच्या तर समाधान मानून कप घरी जायचं. अजून काय करणार. तर आम्ही वरती आलो आहे आणि पाहिजे तसा व्ह्यू भेटला आम्हाला. तर आता कुठे असं वाटतं आहे की आपण आलो आहे बाबा त्या जागेवर. काहीतरी केलं कारण ह्याच्या मागे खाली हिच्या खालून ट्रेन जाते सगळ्या. म्हणजे हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या खालून सगळ्या ट्रेन गेल्यात. बरं वाटलं जरा. गाडी कुठे लावली. अजून एक ट्रेन जाते. थोडंफार आम्ही पासी केलं, एक्सप्लोअर केलं आहे. कारण आम्ही फर्स्ट टाइम आलेलो इथे. मी तरी फर्स्ट टाइम आलो, तू पण फर्स्ट टाइम आलाय. आपण फर्स्ट टाइम आला आहे तर त्यामुळे इकडचा काय आम्हाला अंदाज नव्हता की इथून कसं काय आहे. तरी एवढं काय खास नाही वाटलं जेवढं एक्सपेक्टेशन मी स्वतः ठेवलेले या प्लेसवरून. तेवढं अजून काय हा अजून खास नाही वाटलं. दोघे पण फर्स्ट टाइम होतो त्यामुळे फर्स्ट टाइम ना. हा आल्या का दोन तीन स्पॉट मिळाले म्हणजे चांगलं. हा म्हणजे ते कसं आहेत माहिती आहे, तुम्ही स्वतः एकटे याल तर तुम्हाला चिल एकदम शांत भेटेल. कॅमेरा वगैरे व्लॉगिंगसाठी मला तरी नाही वाटलं एवढा परफेक्ट आहे. बाकी तुम्हाला जर एकटा येऊन शांतता पाहिजे असेल तर जागा मस्त आहे. कारण आम्ही जिथे बसलो आहे भाकडे ते तर ही जागा पण मस्त आहे. म्हणजे तुम्हाला जर शांती असं स्ट्रेस जास्त झाला असेल, शांत डोकं शांत करत असेल तर इथून तुम्ही बसू शकता. बाकी असं एकदम विशेष असं बघण्यासारखं असं काय नाही. काय बोलतो मगास आपलं जे खाणं झालं त्याच्याबद्दलचे रिव्ह्यू बाकी राहिले. काय रिव्ह्यू द्यायचे. तर क्वांटिटी जास्त होती. मी काय बोलतो टेस्ट मला आवडली. म्हणजे असं 50% नाही, पाच पाच पैकी तुम्ही 5 स्टार असं पकडलं ना तर मी 3.5 देईल. मी 3 देईल. 3 पण नाही. अरे एवढा सगळा माझ्यापेक्षा जास्त खाणारा माणूस तो पॅक झाला त्या भातामध्ये. हा ना मी माझा संपवला तरी ह्याच्यातला थोडासा घेतला. म्हणजे आम्ही ह्याच्या आधी खूप वेळा खायला गेलो तर हा आमच्यातला भात घ्यायचा पण इकडं पॅक झाला. आता का पॅक झाला का मला तर असं वाटतं काहीतरी खाऊन आला असणार. ते स्टार्टर मस्त होता. स्टार्टर हा स्टार्टर भारी होता. क्रिस्पी मागवलेला क्रिस्पी होती पण तीख होत. एवढं एवढं पण नाव ठेवण्यासारखं नव्हतं. नाव ठेवण्यासारखं नाही ते राईस. तर आपला भाऊ आता सध्या गोव्याला गेलेला. तुझा गोव्याचा जरा सांग अनुभव. असा घ्या असा व्ह्यू चांगला येतोय. पकड बोल बोल ना. अरे गोव्याचा म्हणजे जायचं असेल ना तर फुल पैसा पाहिजे जावं, नाहीतर थोडेसे न्यायल अर्धी मजा करून यायला अर्धी नाही असं होतं. काय बघण्यासारखं होतं का. बघण्यासारखं म्हणजे आयलंड मध्ये तर चुकून पण सुद्धा जाऊ नका. पैसा वेस्ट. पैसा वेस्ट आहे. आमच्याकडून हजार हजार घेतले आणि सगळेच लागले. काय नाही म्हणजे मजा आहे कराल तशी मजा आहे. जास्त करून दारूवाल्यांचीच मजा आहे. म्हणजे आपल्यासारख्यांची मजा. आपल्यासारख्यांची मजाच नाही. आणि साधा एक नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक नाही मिळत तिथे. आपलं रिओ वगैरे. अरे रिओ विचारलं ना तर ते काय बोललं माहितीये का. बोलतो हे काय असतं बोलतो आई चप्पल. म्हणजे अरे आम्ही काय पियालो माहितीये का. फक्त ते रेडबुल पियालो बस. ते पण किती पिणार तू मॅक्झिमम एक दोन. रेडबुल पियाला रात्री झोप नाही लागली. अरे मग 3 दिवस झोपलो नाही. हे चुकीच आहे.
मग त्यापेक्षा आपला अलिबाग परवडला, अलिबाग परवडला. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां.